Namaste. Kami berdapat Ashok Khandung Ormal. Shivraj Mahavidyalay Gadhinglaj Marathi Vibhag. Ya ठिकाणी मी आज भाषा विज्ञान व मराठी भाषा पेपर क्रमांक 3 या विषयावर या पेपरचा मराठीचा उगम काळ निश्चिती साधने या विषयावरती या ठिकाणी आपण आज विचार मांडूया. आपल्याला माहिती आहे की आज आपली मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा ही फार उच्च पातळीवर जाऊन पोहोचलेली आहे. आणि ही मराठी भाषा जी आहे ती भाषा आज आपल्याला एक असा अभिमान वाटतो आहे की या मराठी भाषेच्या माध्यमातून आपण आज व्यवहार साधत आहोत. आपल्याला माहिती आहे की या मराठी भाषेने आजवर विविध ग्रंथांची निर्मिती केलेली आहे आणि या ग्रंथांच्या माध्यमातून मराठीचं ही उच्च पातळी जी आहे ती उच्च पातळी किती आहे याची आपल्याला जाणीव होते आहे. तसं म्हणायला गेलं तर विवेक सिंधू ज्ञानेश्वरी पासून या मराठी भाषेच्या साहित्याची सुरुवात झालेली आहे आणि त्या साहित्यापासून मराठीने आपलं योगदान जे आहे ते योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ जो आहे त्या ग्रंथामध्ये इथं माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृताते ही पैजाशी जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविन संत ज्ञानेश्वरांनी या ओवीच्या माध्यमातून मराठीचं महत्व जे आहे किंवा मराठीची ही जी उंची जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला पुढे असा विचार करता येतो की ह्या मराठी भाषेनं जसं संत वाङ्मयाची निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर पंत वाङ्मयाची निर्मिती केलेली आहे. पुढे आपल्याला केशवसुतापर्यंत येता येतात त्याच्यानंतरही विविध तऱ्हेचे प्रवाह जे आहेत ते प्रवाह मराठी या भाषेने निर्माण केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला माहिती आहे की दलित साहित्य असेल आदिवासी साहित्य असेल ग्रामीण साहित्य असेल जनवादी साहित्य असेल त्याचबरोबर या सर्व प्रवाहांच्या माध्यमातून मराठी भाषेनं हे जे काय साहित्य निर्माण केलेले आहे त्या साहित्याच्या माध्यमातून गरीब श्रीमंत असेल कामगार भांडवलदार असेल त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येते की आदिवासींचं दुःख असेल दलितांचं दुःख असेल वंचितांचं दुःख असेल याची सर्व मांडणी जी आहे ती मांडणी या साहित्याच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच या सर्व साहित्याचा आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळेस हे साहित्य हे मराठी भाषेने निर्माण केलेलं आहे आणि हे निर्माण झालेलं साहित्य जे आहे ते साहित्य आपल्याला एक वेगळी जाणीव जी आहे ती जाणीव करून देताना आपल्याला पाहायला मिळतं. विशेष म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं की संत वाङ्मयामध्ये आपण ज्यावेळेस संत तुकारामांचा विचार करतो त्यांनी अमाघरीतन शब्दांची चळकणे शब्दांची शस्त्रे यत्न करून असा जो काही अभंग सांगण्याचा प्रयत्न केला या अभंगाच्या माध्यमातून मराठीची जाणीव जी आहे ती जाणीव इथं संत तुकाराम महाराजांनी आपल्याला करून दिलेली पाहायला मिळते. त्याच्या पलीकडे पुढे जाऊन आपण असा विचार करू शकतो की या मराठी भाषेनं जे काही योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा विचार आपण केला असता मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा ही मराठी साहित्याला कितीतरी उंचीवर नेऊन पोहोचवताना आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे की आजवर या मराठी भाषेनं जी काही विविध साहित्य संमेलन आपल्याला दिले या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठीनं या मराठी माणसाची मान जी आहे ती उंचावलेली आहे. 1878 मध्ये हे जे मराठी साहित्य संमेलन सुरू झालं आजपर्यंत जवळजवळ 93 संमेलन या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच मराठी भाषेनं किंवा मराठी साहित्यानं या मराठी भाषेचा जागर जो आहे तो जागर हा सर्वदूर पसरवलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला एक विचार असा करता येईल की मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा किंवा मराठी साहित्य जे आहे ते मराठी साहित्य ही केवळ आपल्या देशपातळीवर राहिलेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. तर ही भाषा जी आहे ती भाषा ही वैश्विक रूप घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण आपल्याला माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिलं आणि त्या पसायदानाच्या माध्यमातून विश्वरूपाची जाणीव जी आहे ती जाणीव आपल्याला करून दिलेली पाहायला मिळते. म्हणजेच मला हे सांगायचं आहे की जशी भारतामध्ये अखिल भारतीय पातळीवरची मराठी साहित्य संमेलन झाली
आणि त्याचबरोबर या मराठी भाषेची वैश्विक साहित्य संमेलन सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला माहिती आहे आपण या ठिकाणी विचार करूया की आजपर्यंत 9 विश्व साहित्य संमेलन झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सान फ्रान्सिस्कोचा विचार करता येतो, दुबईचा विचार करता येतो, सिंगापूरचा विचार करता येतो, विशेषतः पोर्ट प्लेयर असेल किंवा थिंपू असेल, बाली इंडोनेशिया असेल, अबुधाबी यूएई असेल किंवा अंपोर वाट कंबोडिया, म्हणजे या देशांमध्ये मराठी भाषा जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की या मराठी भाषेनं आज वैश्विक रूप जे आहे ते धारण केलेलं आहे आणि अशा मराठी भाषेचं आपण पाहिजे आहोत. अशी मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा, त्या मराठी भाषेचा मी एक पुरस्कर्ता आहे, त्या मराठी भाषा मी बोलतो आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला असा विचार करता येतो की ही मराठी भाषा जी आहे या मराठी भाषेनं आपल्या मराठी माणसांचा गौरव जो आहे, सन्मान जो आहे तो वाढवलेला आहे. कारण का आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय पातळीवरचा ज्ञानपीठ पुरस्कार जो साहित्याच्या क्षेत्रामध्ये हा सर्वोच्च समजला जातो आणि हा सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो 4 वेळा आपल्या मराठी भाषेनं आपल्या मराठी माणसाला मिळवून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये आपल्याला वि स खांडेकरांचा विचार करता येतो, वि वा शिरवाडकर असतील, विंदा करंदीकर असतील, भालचंद्र नेमाडे असतील, यांचा विचार हे त्या मराठी ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी म्हणून आपण त्यांचा विचार करतो. म्हणजे याचा अर्थ असा आपल्याला इथं विचार करता येतो की मराठी भाषा जी आहे या मराठी भाषेनं या मराठी माणसांची मान जी आहे ती मान अधिकाधिक उंचवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळेच कदाचित सुरेश भट, कवी सुरेश भट जे आहेत ते मराठी भाषेचा अभिमान जो आहे तो अभिमान व्यक्त करतात. ते काय म्हणतात की लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी धर्म पंथ जात जाणतो मराठी, एवढा जगात माय मानतो मराठी, आमच्या मनामनात दंगते मराठी. म्हणजे मराठीचं हे कौतुक जे आहे किंवा मराठी भाषेचा हा जो उच्च पातळीवरचा विचार जो आहे तो विचार आज आपण करतो आहोत. कारण का तर आज मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा जळी स्थळी काष्टी भाषाने आपण वापरतो आहोत आणि त्या मराठी भाषेच्या माध्यमातून आपण आपलं जीवन जे आहे, आपल्या समाजाचं जीवन जे आहे, आपल्या राज्याचं जीवन आहे, आपल्या देशाचं जीवन जे आहे ते आपण समृद्ध करतो आहोत. म्हणजे अशी जी मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा जर आपल्या सर्व नसानसामध्ये बनलेली आहे मग अशा भाषेच्या उत्पत्तीचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करणं या ठिकाणी मी फार महत्वाचं वाटतं. कारण का आज ज्या भाषेनं आपली स्वतःची मान तर उंचावलेली आहे, ज्या भाषेनं आपल्याला या ठिकाणी उभं केलेलं आहे त्या भाषेच्या उत्पत्तीविषयीचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी करणं अधिक गरजेचं मला वाटत आहे. या ठिकाणी आपण विचार करूया की मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा नेमकी कोणत्या काळात निर्माण झाली आहे ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल. कारण आपल्याला माहिती आहे हा जर काळ ठरवायचा असेल तर तो काळ आपण कशाच्या दृष्टिकोनातून ठरवू की जे पूर्वीचे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा आधार घेऊन आपण हा काळ ठरवू शकतो. त्याच्या पलीकडे जाऊन आपण काही शिलालेख असतील या शिलालेखांचा आधार घेऊन आपण त्याचा विचार करू शकतो. त्याच्याही पलीकडे जाऊन आपण काही ताम्रपट जे आहेत त्या ताम्रपटांचा आपण विचार करू शकतो. ग्रंथांचा विचार थोडासा जर करायचा म्हटला तर जे जुने ग्रंथ आहेत की ज्या ग्रंथांमध्ये समजा दुसरी एखादी भाषा असेल पण त्याच्यामध्ये मराठीचा विचार झालेला असेल म्हणजे तो पुरावा जो आहे तो आपण मराठीच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून विचारात घेऊ शकतो. त्याच्या पलीकडे जाऊन शिलालेखाचा जर आपण विचार केला तर पूर्वीच्या काळी ज्यावेळेस कागद नव्हता, शाई नव्हती, म्हणजे हे जे घटक उपलब्ध नव्हते त्यावेळेस जे काही पूर्वीचे दस्तऐवज जे आहेत ते दस्तऐवज हे शिलालेखांच्या माध्यमातून एखादा निर्णय असेल तो निर्णय असेल किंवा एखादा मंदिर असेल त्या मंदिराला कोणी देणगी दिली असेल, काही जमीन देणगी दिली जात असेल, काही धन दिला असेल देणगी, तर त्यांची कोनशिला जी आहे ती कोनशिला या शिलालेखाच्या माध्यमातून बसवली जात होती. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असा विचार करता येतो की काही शिलालेख जर उपलब्ध आपल्याला झाले किंवा त्या शिलालेखांचा जे काही शिलालेख उपलब्ध आहेत त्या उपलब्ध शिलालेखांचा आधार जो आहे तो आधार आपल्याला मराठी भाषेच्या उगम काळाचा
किंवा उगम काळ जो आहे तो निश्चित करण्यासाठी उपयोगी पडेल. त्याच्या पुढे जाऊन आपण एक विचार करतात की ताम्रपट जो आहे तसा शिलालेखांचा आपण विचार करतो तसा ताम्रपटांचा सुद्धा विचार आपल्याला करायचा. ताम्रपट म्हणजे नेमकं काय की पूर्वीच्या काळी जसं शिलालेख कागद नव्हता म्हणून शिलालेखांचा वापर केला गेला तसाच जमिनीचे दस्त असेल किंवा एखादा निर्णय असेल किंवा एखादा दान असेल वगैरे वगैरे याचं लेखन करण्यासाठी काय केलं जायचं की एक तांब्याची प्लेट घेतली जायची आणि त्या प्लेटवरती कोरलं अक्षर कोरली जायची आणि तो दस्तऐवज जो आहे तो वर्षानुवर्षे तिथं ठेवला जायचा. म्हणजे हे जे दस्तऐवज आहे हे दस्तऐवज आपल्याला मराठी भाषेचा उगम काळ जो आहे तो निश्चित करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आणि याच अनुषंगाने आपल्याला पहिला विचार करायचा आहे तो म्हणजे कशाचा तर जे विविध ग्रंथ आहेत ग्रांथिक साधनांचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला आपण जर ज्ञानेश्वरीचा विचार केला तर हा विचार आपल्याला प्रथम का करावा लागतो ज्ञानेश्वरीचा कारण का तर मराठी साहित्यामध्ये पहिला मराठी म्हणजे मी तर म्हणेल की मराठीमध्ये चांगल्या पद्धतीचं लेखन जे आहे ते लेखन हे ज्ञानेश्वरी मध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. विवेक सिंधूचा आपण विचार करूयात. विवेक सिंधू कसं म्हणायला गेलं तर मराठीतला पहिला ग्रंथ आहे परंतु त्यातल्या त्यात ज्ञानेश्वरी पासूनच आपल्याला पाठीमाग जावं लागतं आणि म्हणून ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना इसवी सन 1290 मध्ये मराठी भाषेच्या उगमासंबंधीचा विचार आपल्याला इथं करता येतो. ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आज मी तर म्हणेल की संपूर्ण विश्वामध्ये तो विचारात घेतला गेलेला आहे. हा जो ग्रंथ आहे तो आपल्याला काय सांगतो की या ग्रंथामध्ये संत ज्ञानेश्वरांनी काय केलेलं आहे तर भगवत गीतेवरील मराठी भाष्य जे आहे ते मराठीतून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये गीतेच्या 18 अध्यायातील 700 श्लोकांवरती मूळ अध्याय क्रम न बदलता सुमारे 9500 ओव्यांचा हा ग्रंथ जो आहे तो विचारात घेतलेला आहे आणि या ग्रंथाच्या माध्यमातून काय सांगण्याचा प्रयत्न केलाय तर काव्य असेल तत्वज्ञान असेल त्याच्या पुढे जाऊन मी तर म्हणेल की आत्मानुभूती भक्तिभाव जो आहे तो भक्तिभाव असेल विचार गांभीर्य असेल किंवा कल्पना विलास असेल यांचा सुंदर असा मिलाप जो आहे तो मिलाप या ज्ञानेश्वरीतून व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो. विशेष म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल विचार असा करता येईल की या ग्रंथाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांनी एक असा विचार मांडलेला आहे काय की महाभारत असेल गीता असेल किंवा श्री गणेश असेल किंवा शारदा माता असेल यांचा गौरव जो आहे तो गौरव करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पलीकडे जाऊन आपला असा विचार करता येतो की गुरुवंदना जी आहे ती गुरुवंदना या ग्रंथामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे ज्ञानेश्वर जे आहेत व्यासांना आणि निवृत्तीनाथांना आपले गुरु मानतात आणि त्यांना त्यांनी वंदन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे श्रोत्यांना हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ त्यांनी श्रवणासाठी त्यांना विनवणी केलेली आहे. ग्रंथाचं श्रवण प्रत्येकाने केलं पाहिजे का तर या ग्रंथाच्या माध्यमातून तत्वज्ञान जे काय सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान हे प्रत्येकानं ऐकलं पाहिजे असा एक विचार जो आहे तो विचार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. या ग्रंथामध्ये बघा या ग्रंथामध्ये काही वाक्य जे आहेत ती वाक्य आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतात. काय की माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजाशी जिंके ऐसी अक्षरे रसके मिळविन. म्हणजे या ओवीचा विचार जो आहे कसं म्हणायला गेलं तर आपण इथं पाहिलं की 18000 ओव्यांचा ग्रंथ जो आहे इथं 9500 ओव्यांचं भाष्य जे आहे ते केलेलं आहे त्यातली एक ओवी जी आहे ती आपल्याला काय सांगते ती आपल्याला 13व्या शतकाच्या उत्तरार्धातील भाषेचा नमुना जो आहे तो नमुना इथं ती सांगायला लागलेली आहे. मी सांगायचं तात्पर्य काय की ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला इसवी सन 1290 मध्ये मराठीची नेमकी कोणती अवस्था होती ही जाणीव ती करून देताना आपल्याला पाहायला मिळते.
पुढे गेल्यानंतर काही ग्रंथ जे आहेत ते ग्रंथ आपल्याला विचारात घेता येतात. मी ज्ञानेश्वरीने माझा मराठीची बोलू कौतुके या मूवीच्या माध्यमातून भाषेचं दृश्य रूप जे आहे ते आपल्याला सांगितलं आणि त्याच कालखंडामध्ये आपल्याला निळा चरित्राचा विचार करता येतो. म्हणजेच काय की या निळा चरित्राच्या माध्यमातून माही भटांनी इथं श्री चक्रधर स्वामींच्या वचनांचा क्रीडांचा आणि आठवणींचा एक गद्यमय संग्रह जो आहे तो संग्रह केलेला आहे आणि या संग्रहाच्या माध्यमातून आपल्याला काय घेता येणार आहे की ज्ञानेश्वरीच्या एक काही 8-10 वर्षाच्या पाठीमागे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस तत्कालातली भाषा जी आहे ती नेमकी कशी आहे ह्याचा विचार जो आहे तो विचार आपल्या इथं करता येतो. इथं चक्रधरांच्या आठवणींचा विचार करत असताना चक्रधरांनी एक लहान हट्टी मुलगी जी आहे बानाई नावाची तिला ओगी करण्यासाठी एक कथा सांगितलेली आहे आणि ही कथा जर आपण विचारात घेतली तर आपल्याला आजही त्या कथेची आठवण जी आहे ती झाल्याशिवाय राहत नाही. कथा काय होती, लहान मुलीला ओगी करायचं आहे आणि त्या मुलीला ओगी करण्यासाठी चक्रधरांनी कवळ्याचे घर सेनाचे साळ्याचे घर मेनाचे पावसाळा कवळ्याचे घर पुरे जाई साळ्याचे वाचे. म्हणजे ही लोककथा जी आहे ती आजही लोकजीवनामध्ये रुजलेली आपल्याला पाहायला मिळते पण ही लोककथा ही अलीकडची नसून ही चक्रधराच्या कालखंडामध्ये रुजलेली होती याचा अर्थ ती कथा त्याच्याही अगोदर रुजली असावी असं आपल्याला म्हणता येतं. पण या कथेचा विचार घेऊन आपल्याला काय करता येतं की या कालखंडातील मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा ही आशांच्या स्वरूपाची होती असा विचार या ठिकाणी आपल्याला करता येतो. दुसरा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ हा चक्रधरांच्याच कालखंडातला आहे. केशोवास नावाचे हे जे ग्रंथकार जे आहेत त्या ग्रंथकारांनी जे चक्रधरांचे अनुयायी होते आणि यांनी मूर्ती प्रकाश नावाचा ग्रंथ जो आहे तो 1289 दरम्यान लिहिलेला म्हणजे ज्ञानेश्वरीच्या एक वर्ष अगोदर. म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वरीची भाषा आणि मूर्ती प्रकाशची भाषा आहे तसं म्हणायला गेलं तर सारख्या पद्धतीने आपल्याला विचारात घेता येईल. चक्रधरांच्या तत्वज्ञानाचं निरूपण जे आहे ते निरूपण त्यांनी केलेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांसाठी आपलं तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान त्याने सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याने स्पष्ट उल्लेख केलेला आहे काय की बहुदत्त झालेल्या जीवांपुढे मी या पवे मांडरी सुसेत्मे आनंद रसाची. म्हणजे हे जे केशवास सांगतात या ओवीचा विचार आपल्याला या ठिकाणी अशा दृष्टिकोनातून करता येईल की मी जे काही तत्वज्ञान मांडतो आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी आहे असा विचार या ठिकाणी करता येतो आणि हा विचार पुढे मांडत असताना केवळ परमार्थ निरूपण हाच केशवदासांचा मुख्य हेतू जो आहे तो असला पाहिजे म्हणतो आणि म्हणून परमार्थ हे सर्व सांगत असताना त्यांनी काय सांगितलंय की ब्रह्मविद्येची कसवटी पाहता सकल शास्त्रातील दळवटी. म्हणजे याच्या माध्यमातून आपल्याला मराठी भाषेची तत्कालीन परिस्थिती जी आहे तत्कालीन अवस्था जी आहे ती अवस्था जाणून घेता येते. पुढे केशवदासांचा दुसरा ग्रंथ जो आहे तो 1280 म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 10 वर्षापूर्वीचा किंवा अगोदरचा म्हणूया. तर लीळा चरित्रामध्ये चक्रधर स्वामींच्या तोंडातून जी काही सूत्रे आली त्या सूत्रांचं क्रमवार संपादन जे आहे ते क्रमवार संपादन इथं केशवदासांनी केलेलं आहे आणि ही सूत्रे जी आहेत ती सूत्रे सांगत असताना आपण जीवन कसं जगलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीने मग त्यात एक सूत्र इथं केशवदास सांगतात काय की ज्ञानेविन वैराग्य ते काही करावे पाहूया. बघा एक जबरदस्त संदेश जो आहे तो संदेश इथं चक्रधर स्वामींनी दिलेला आहे आणि त्याचं संपादन जे आहे ते इथं केशवदासांनी केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर वैराग्य तुम्ही जर पत्करलं तर ते वैराग्य जे आहे त्या वैराग्याच्या माध्यमातून तुम्ही इतरांना ज्ञान देण्याचा काम केलं पाहिजे आणि म्हणूनच कदाचित ती म्हटली आहे तुम्ही वैराग्य पत्करलेलं आहे ना तुम्ही आपल्या सर्व जीवा जे आहेत सर्व राग जे आहेत ते राग तुम्ही त्याच्यावरती कंट्रोल केलेलं आहे किंवा त्याच्यावरती नियंत्रण मिळवलेलं आहे मग असं असताना तुम्ही तुमच्याजवळ वैश्विक ज्ञान आवश्यक आहे
आणि मग ते ज्ञान जे आहे ते ज्ञान तुम्ही वैराग्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ही जाणीव जी आहे ती जाणीव इथं चक्रधर स्वामींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा केशवासांचा एक ग्रंथ जो आहे की जो ग्रंथ 1200 इसवी सन 1276 मध्ये म्हणजे एक आपण म्हणूया की 15-16 वर्षाचा कालखंड जो आहे तो कालखंड आपल्याला लक्षात घेता येतो. त्याच्यामध्ये चक्रधरांचंच तत्वज्ञान केशवासांनी काय केले की शास्त्रोक्त पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. हा दृष्टांत पाठ नावाचा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ इथं केशवासांनी चक्रधरांच्या या तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार घेतला आहे. बघा आपलं तत्वज्ञान जे आहे ते सर्वसामान्य माणसांना सुलभ करून सांगण्यासाठी चक्रधर काय करतात अनेक दृष्टांत देतात आणि या दृष्टांताचा हा समाजाला उपयोग तत्कालामध्ये झालेला आहे. बघा एक सूत्र आहे राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. म्हणजे एक सामाजिक परिस्थिती आहे आणि मग त्याच्यावरती मात करण्यासाठी दृष्टांत काय सांगितलाय की शेवाळे खडक असे तयावरी पाऊ देऊची तथा ठेवूची नये ऐसाही ठेवीजे तरी निरसोनी पाडी गुडघे कोपर झांज देते. म्हणजे हा एक दृष्टांत जो आहे तो दृष्टांत इतर चक्रधरांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जावं याचा विचार करतो त्यावेळेस हा सर्व विचार जो आहे तो मराठीच्या रूपांच्या दृष्टिकोनातून आपल्याला तो लक्षात घेता येतो. पुढचा यानंतर आपल्याला पुढे असं जाता येतं की विवेक सिंधू नावाचा मुकुंद राजांचा हा जो ग्रंथ जो आहे तो आपल्याला ज्ञानेश्वरीच्या 100 वर्षात पूर्वी घेऊन जातो आणि 100 वर्षानंतर मराठीची अवस्था नेमकी काय आहे ह्याची जाणीव करून तो ग्रंथ आपल्याला देतो. या विवेक सिंधूच्या लेखनासंबंधी व्यक्त केलेला विचार जो आहे तो विचार इथं मुकुंदराज आपल्याला सांगतात काय की नृसिंहाचा बल्लाळू तेयाचा कुमरू जैत पाळू तेने करविला हा रोळू ग्रंथ रचनेचा. म्हणजे विवेक सिंधू हा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ हा का रचलेला आहे याविषयीचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी कवी मुकुंदराजांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा ग्रंथ जो आहे तो नेमका आपल्याला काय सांगतो हा ग्रंथ म्हणजे याच्या पूर्वी वेदांत आणि अध्यात्मा संबंधीचे सर्व ज्ञान जे आहे ते ज्ञान केवळ आणि केवळ संस्कृतामध्ये होत आणि मग संस्कृतातलं हे ज्ञान जे आहे सर्वसामान्य लोकांना समजत नव्हतं आणि खऱ्या ज्ञानापासून हा सर्वसामान्य माणूस जो आहे तो पाठीमागे राहत होता आणि म्हणून मुकुंदराजांनी काय केलं मुकुंदराजांनी हा विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला की जेणेकरून हे जे तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान कोणतं तत्वज्ञान अध्यात्माचं तत्वज्ञान जीवन जगण्याचं तत्वज्ञान हे सर्वसामान्य लोकांना समजलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी हा विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हा ग्रंथ काय लिहिला हे ते सांगतात काय की जे या नाही शास्त्री प्रतीती नेनती तर्क मुद्रेची स्थिती ते या लागी मराठिया युक्ती केली ग्रंथ रचना. म्हणजे असा ग्रंथ निर्मितीचा हेतू जो आहे तो हेतू इथं मुकुंदराज सांगायला लागले आहे. त्याच्यानंतर आपण एक विचार असा करता येतो मानसोल्लास म्हणजे थोडासा पुढे गेल्यानंतर इसवी सन 1129 मधला मानसोल्लास हा जो एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा सुद्धा आपल्याला मराठीच्या पुराव्याच्या दृष्टिकोनातून विचार घेता येतो. या ग्रंथामध्ये काय सांगितले तसं म्हणायला गेलं तर आपल्याला माहिती की मराठी जीवन जे आहे ते लोकजीवनामध्ये आपल्याला अधिक पाहता येईल. म्हणजे लोकजीवनामध्ये रूढ असलेल्या ज्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबींचा विचार या मानसोल्लास मध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सोमेश्वरांनी हा सर्व विचार व्यक्त करत असताना दळणकांडण करताना जी काही लोकगीतं म्हटली जातात त्या लोकगीताचा संदर्भ जो आहे तो त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. ते काय म्हणतात की जेने रसातळा म्हणू मत्स्यरूपे वेद अनेरे म्हणू शिव गणियेले तो संसार सागर तारण महंतो राहो नारायण जोगीच. म्हणजे
हा जो विचार जो आहे तो विचार आपल्याला काय करतो की 12व्या शतकातल्या सुरुवातीच्या मराठीच्या अवस्थेची जाणीव जी आहे ती जाणीव करून देताना आपल्याला पाहायला मिळतो दुसरी बाब अशी की 11व्या शतकातील यशचंद्रजी यांनी राजपती प्रबोध नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये ते एक नाटक आणि या नाटकामध्ये एका महाराष्ट्रीय माणसाने एका स्त्रीच्या लावण्याचं वर्णन केलं हे वर्णन आपल्याला महत्त्वाचं कसं आहे तर हे वर्णन आपल्याला मराठीच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे मराठीची तदकालामध्ये कोणती रूप होती ती रूप आपण या ठिकाणी जाणून घेतो म्हणजे काय की त्या एका महाराष्ट्रीय माणसाने स्त्रीच्या लावण्याचं जे काय वर्णन केलेलं आहे ते वर्णन ज्यावेळेस आपण लक्षात घेतो त्यावेळेस आपल्याला मराठीची तत्कालीन अवस्था काय होती याची जाणीव पाहायला लागते देव चतुरांगुलांची जी हा मी काय सांगव गोमटी मूळ फापट नीला चापूट आकड्याली ताईची विनी काली न छोटी न मोठी वाणीचा पाहुली नाही नाही काही ताली तुली नाही उंडी जाणव सुख घरी कुंडी म्हणजे ही जी ह्या स्त्रीचं वर्णन जे आहे ते वर्णन आपल्याला काय सांगते तत्कालीन म्हणजे मी तर म्हणेल की 11व्या शतकातील ही जी मराठी भाषा जी आहे त्या मराठी भाषेचा हा एक उत्तम पुरावा आहे अशा दृष्टिकोनातून आपला विचार करता येतो पुढे त्याच्यानंतर 1039 मधला श्रीपतींचा हा ज्योतिष रत्नमाला नावाचा हा जो ग्रंथ जो आहे तो ग्रंथ सुद्धा आपला काय करतोय की 11व्या शतकातील मराठीची अवस्था जी आहे ती दाखवून देताना आपल्याला पाहायला मिळतो या ग्रंथामध्ये काय सांगितलंय की याच्यामध्ये ज्योतिष विषयक माहिती जी आहे ती माहिती दिलेली आहे कशी मग नक्षत्र असतील तिथी असेल वार असेल मुहूर्त असेल चंद्रबल असेल हे जे ज्योतिष विषयक घटक जे आहेत त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विशेष म्हणजे काय की दररोज लोकांनी कोणती बंधने पाळावी या विषयीचा नियम जे आहे ते नियम त्यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे जसा वस्त्राचा कोणी देव असती पालव दशियामध्ये मनुज भागतील तेथे राक्षस वसतील यापरी शयन पादुका आसन पहावे घराचे नक्षत्र आणि ग्रह स्वामीचे नक्षत्र दोन्ही द्वार यापरी घडवावा म्हणजे हा जो सर्व विचार जो आहे तो विचार आपला काय करतो की तत्कालीन मराठी भाषेची अवस्था जी आहे किंवा रूप जे आहे ते रूप दाखवताना आपल्याला पाहायला मिळतं पुढे त्याच्यानंतर आपल्याला मध्ये जरा ग्रंथ जे आहेत ते सापडत नाही आणि मग आपण डायरेक्ट 8व्या शतकामध्ये जातो की 8व्या शतकामध्ये सापडलेला उदयमाला नावाचा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ आपल्याला मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून विचारात घेता येतो म्हणजे 8व्या शतकामध्ये मराठी भाषेचा एक जुना प्रांतिक प्रवाह म्हणून आपल्या इथं लक्षात घेता येतो या ग्रंथामध्ये काय आहे की 18 देशी भाषांचा उल्लेख आहे आणि त्या 18 देशी भाषांपैकी एक भाषा किंवा एक जो वर्णन जे आहे ते वर्णन आपल्याला मराठी भाषेचं रूप जे आहे ते दाखवून देताना पाहायला मिळतं त्याच्यामध्ये एका मराठा वाण्याचं त्याच्या भाषेचं वर्णन आलेलं आहे आणि ते वर्णन काय करते आपल्याला तत्कालीन मराठी भाषा जी आहे ते जाणवते कसं तर दडमड साम लंगे सहिरे अभिमान कलवशिले दिनले गहिले उल्लगरे तत् मराठी म्हणजे हे जे वर्णन आहे ते वर्णन काय की एका भांडखोर आणि दिन घेतलं याविषयी मत व्यक्त करणाऱ्या मराठ्यास अशा दृष्टिकोनातून ह्याचा विचार जो आहे तो व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला प्राकृत प्रकाश नावाचा हा जो एक ग्रंथ जो आहे वररुचिन लिहिला 5व्या शतकामध्ये या वररुचिन जो काय हा ग्रंथ लिहिलेला आहे या ग्रंथामध्ये महाराष्ट्र प्राकृत भाषेचं वर्णन हे पहिल्या 8 प्रकरणात केलं आहे म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं की या प्रकरणामध्ये म्हणजे हा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये पहिली 8 प्रकरण जर समजा महाराष्ट्रीय प्राकृत जे असतील तर मग आपला असा विचार करता येतो की मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा त्या मराठी भाषेचं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व आपल्याला 5व्या शतकामध्ये काही प्रमाणात पाहायला मिळतं मग हा सर्व विचार केल्यानंतर आता आपण समारोपाकडे वळतो आहोत की आतापर्यंत आपण जे काही
ज्ञानेश्वरी विवेक सिंधू पासून विविध ग्रंथांचा विचार केला आणि त्या ग्रंथामध्ये असलेल्या गोव्यांचा आधार घेऊन तत्कालीन मराठी भाषेचा आधार जो आहे किंवा मराठी भाषेचा विचार जो आहे तो आपण केला. मला इथे या ठिकाणी सांगायचं आहे की एखादी भाषा जन्माला आली आणि त्या भाषेने जगाला वैश्विक जाणीव करून देणारी ग्रंथाची निर्मिती करावी असं कधी होत नाही. म्हणजे मी तर म्हणेन ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ एक प्रगल्भ विचारांचा ग्रंथ आहे, तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ जो काही मराठी भाषेने निर्माण झालेला आहे तो केवळ मराठी भाषा उत्पन्न झाली 30-40 वर्षांपूर्वी आणि तो आज या ठिकाणी अशा अवस्थेने निर्माण झालेला आहे असं होत नाही. आणि म्हणून आपण पाठीमागे जातो की मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा ही त्याच्याही अगोदर निर्माण झालेली असावी असा विचार आपल्याला करता येतो. त्याच्यामध्ये आपल्याला विवेक सिंधूचा विचार करता येतो. विवेक सिंधू हा ग्रंथ सुद्धा ज्ञानेश्वरी सारखाच प्रगल्भ विचार व्यक्त करणारा ग्रंथ आहे आणि त्याचा आधार घेऊन आपल्याला पुन्हा पाठीमागे यावं लागतं. कारण का की विवेक सिंधू हा ग्रंथ सुद्धा आपल्याला अध्यात्माचं ज्ञान जे आहे ते ज्ञान हे कसं घ्यावं याची जाणीव करून देतो आहे. म्हणजेच काय की तत्कालीन सर्वसामान्य माणसांची जी भाषा होती ती भाषा जर या ग्रंथाची भाषा होत असेल तर याचा अर्थ ही भाषा ही सर्व समाजामध्ये रुजलेली आहे. म्हणजे ती भाषा ही त्याच्याही अगोदर 100-150 वर्षापर्यंत असावी आणि म्हणून आपण पाठीमागे शोध घेत जातो त्यावेळेस आपल्याला हे जे सर्व ग्रंथ जे आहेत कुलयमाला असेल किंवा हे जे ग्रंथ आपण पाहिले ह्या सर्व ग्रंथांचा विचार जो आहे तो विचार केला असता आपण वररुचीपर्यंत येऊन पोहोचतो आणि वररुचींचा हा जो प्राकृत प्रकाश नावाचा ग्रंथ जो आहे त्या ग्रंथामध्ये आपल्याला मराठी भाषेचा 8 प्रकरणांचा विचार केलेला आहे. याचा अर्थ की ती मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा या कालखंडामध्ये सुद्धा लोकांमध्ये काही प्रमाणामध्ये रुजलेली असावी आणि म्हणून तर ती एका ग्रंथामध्ये जाऊन विराजमान झालेली आहे. म्हणजेच मराठी भाषेच्या उत्पत्तीचा दृष्टिकोन किंवा उत्पत्तीचा विचार करत असताना आपला असा विचार करता येतो की मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा ही याच्या एक 70-80 वर्षापूर्वी का होईना ती रुजलेली असावी असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजेच 3-4 शतकामध्ये मराठी भाषा ही उत्पन्न झाली असावी असा अंदाज जो आहे तो अंदाज या ठिकाणी आपल्याला व्यक्त करता येतो.